नमस्कार बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या गोष्टीचं नाव आहे गुलाम आणि सिंह ही एक नीतिकथा आहे जिचा मराठी अनुवाद केला आहे सुशील मेन्सन यांनी आणि चित्र काढली आहेत पॉल गॅल्डन या कथेचं अभिवाचन असावरी दोषी या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम ही कथा मी घेतली आहे अरविंद गुप्ता टॉयज डॉट कॉम यावरून अँड्रोकल्स हा एक शांत आणि सहनशील गुलाम होता पण त्याला मुक्त जीवन जगायची तीव्र इच्छा होती त्याच्या क्रूर मालकाच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी तो एकदा जंगलात पडून गेला तिथे त्याला एक जखमी सिंह दिसला सुरुवातीला अँड्रोकल्स घाबरला आता सिंह बघून आपण घाबरतोच की नाही आधी पण मग त्याला त्या असहाय्य सिंहाची खूप दया आली आणि त्याने सिंहाला मदत केली ही नीती कथा भ्याड लोकांना प्रेरणा देते आणि शूर लोकांचा उत्साह वाढवते पॉल गॅल्डन यांनी आपल्या मोहक चित्रांनी या कथेला अतिशय सुंदरपणे जिवंत केलंय चला भेटूया अँड्रोकल्स आणि त्याचा मित्र सिंह यांना फार फार वर्षांपूर्वी प्राचीन रोम शहरात अँड्रोकल्स नावाचा गुलाम होता त्याचा मालक खूप क्रूर होता अँड्रोकल्स नेहमी मनाला बजावत असे मला मुक्त व्हायचंय मला मुक्त व्हायचंय एके रात्री सर्वजण गाड झोपेत असताना तो गुपचुप पडून गेला आणि एका गर्द जंगलात लपून राहिला तो जंगलात बराच भटकला मग दमला आणि भुकेने कासावीस झाला जंगलात एक सिंह वेदनेने विवळत होता सिंहाला पाहून अँड्रोकल्स घाबरला आणि पळून जाऊ लागला पण सिंहाने त्याचा पाठलाग केला नाही तो जास्त जोरात कळू लागला अँड्रोकल्स मागे वळला आणि सावकाश सिंहाजवळ गेला सिंह जागेवरून अजिबात हल्ला नाही त्याच्या उजव्या पायाचा पंजा सुजला होता आणि त्यातून रक्त वाहत होतं हे अँड्रोकल्सच्या लक्षात आलं त्या पंजामध्ये एक मोठा काटा रुतला होता आणि त्यामुळे सिंहाला फार वेदना होत होत्या अँड्रोकल्सने आपल्या बोटांनी काटा घट्ट पकडला प्रचंड वेदना झाल्यामुळे सिंहाने मोठी गर्जना केली अँड्रोकल्स भीतीने अर्धमेला झाला पण शेवटी हळुवारपणे त्याने तो काटा पंजातून बाहेर काढला थोड्या वेळाने सिंह जागेवरून उठून उभा राहिला अँड्रोकल्स तर पळून जाण्याच्या जा तयारीतच होता परंतु सिंहाने एका इमानी कुत्र्यासारखी आपली शेपटी हलवली तो अँड्रोकल्सला बिलगला आणि त्याचे हात प्रेमाने चाटू लागला मग सिंहाने अँड्रोकल्सला हलकासा धक्का दिला हा मला त्याच्या मागे मागे यायचं सुचवतोय वाटतं अँड्रोकल्सच्या मनात आलं थोड्या वेळाने दोघं सिंहाच्या गुहेत पोहोचले थकला भागला अँड्रोकल्स तिथेच जमिनीवर झोपी गेला आपल्याला लपायला जागा मिळाली एक मित्र मिळाला म्हणून तो खुश होता दररोज सिंह त्याला खायला मांस आणून देऊ लागला दोघ खूप सुखी होते पण एके दिवशी सिंह शिकारीसाठी बाहेर गेला होता त्यावेळी राजाचे सैनिक पळून गेलेल्या गुलामाचा शोध घेत तिथे पोहोचले त्यांना गुहेत झोपलेला अँड्रोकल्स दिसला लगेच त्याच्या मुसक्या बांधून सैनिक त्याला आपल्या सोबत घेऊन गेले त्या काळी पळून जाणाऱ्या गुलामांना एका रिंगणात भुकेल्या सिंहासमोर उभा करत असत राजा तसेच हजारो लोकांसाठी त्या दोघांमधली लढाई पाहणे ही निवळ करमणुकीची बाब होती सैनिकांनी अँड्रोकल्सला एका छोट्याशा अंधाऱ्या कोठडीत डांबले अँड्रोकल्स आपल्या अंतिम दिवसाची वाट पाहू लागला सैनिकांनी एका उग्र सिंहाला एका पिंजऱ्यात डांबलं त्यांनी सिंहाला लढाईच्या दिवसापर्यंत भुकेलं ठेवलं अंधाऱ्या कोठडीतील अँड्रोकल्सला सिंहाच्या मोठमोठ्या गर्जना ऐकू येत सिंहाची भूक तर वाढत चालली होती शेवटी शेवटी तो निर्णायक दिवस उजाडला आभाळात सूर्य तेजाने तळपत होता सैनिकांनी अँड्रोकल्सला कोठडी बाहेर रिंगणात ढकललं अचानक तेजस्वी प्रकाशात आल्यामुळे त्याचे डोळे दिपून गेले लोकांच्या उत्साहामुळे आणि आवाजामुळे त्याला भीती पण वाटू लागली सिंहासनावर बसलेला राजा त्याच्या दरबाऱ्यांसमवेत मोठमोठ्याने हसत खिदळत होता अचानक त्याने आपला हात उंचावून इशारा केला गर्दीत शांतता पसरली सिंहाच्या पिंजऱ्याचं दार उघडण्यात आलं सिंह एकदम उसळी घेऊन गर्जना करत रिंगणात आला अँड्रोकल्स थरथर कापू लागला तिथे पळून जायला लपून राहायला जागाही नव्हती सिंहाने सभोवती पाहिलं आणि मोठ्याने गुरगुरत अँड्रोकल्सकडे झेप घेतली माझा मृत्यू समीप आलाय डोळे बंद करून हुंदके देत अँड्रोकल्स म्हणाला आणि आपल्या मृत्यूची वाट पाहू लागला अचानक अचानक सिंहाची गर्जना थांबली त्याच्या पंजांनी अँड्रोकल्सच्या अंगाची चाळण नाही केली त्याचे दाद अँड्रोकल्सच्या त्वचेत शिरले नाहीत या उलट त्याची खरखरीत ओलसर जीभ अँड्रोकल्सला डोक्यापासून पायापर्यंत मायेने चाटू लागली तो सिंह त्याचा गुहेतील मित्र होता वा वा गर्दीचा आवाज घुमला आता गुलामाला मुक्त करायला हवं सिंहाला सोडून द्यायला हवं राजा चकित झाला त्याने अँड्रोकल्सला आपल्या समोर आणून या घटनेचं स्पष्टीकरण विचारलं महाराज अँड्रोकल्स सांगू लागला राजाने जंगलात घडलेली अँड्रोकल्सची कहाणी ऐकली मग त्याने अँड्रोकल्सची तसेच त्याच्या मित्राची सिंहाचीही सुटका करण्याचा हुकूम दिला अँड्रोकल्स आणि सिंह एकत्रच जंगलाच्या दिशेने चालू लागले धन्यवाद बुक्स दॅट स्पीक हे पॉडकास्ट अँकर गुगल पॉडकास्ट ॲपल पॉडकास्ट म्हणजेच आयट्यून्स स्पॉटीफाय या प्लॅटफॉर्म्स व्यतिरिक्त स्टीच ब्रेकर कास्टबॉक्स ओव्हरकास्ट पॉकरकास्ट रेडिओ पब्लिक इथेही उपलब्ध आहे आणि या व्यतिरिक्त यूट्यूब चॅनल आहे बुक्स दॅट स्पीक वेबसाईट आहे डब्ल्यू धन्यवाद